नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी मंत्राच्या करंट अफेअर्स डायरीच्या आजच्या भागात आपले स्वागत आहे. आज दिनांक 7 ऑक्टोबर 2017. तर चला आजचं लेक्चर आपण चालू करूया. सर्वप्रथम एकत्र अभ्यास या सदराअंतर्गत जे राज्यसेवेसाठी आपण एक आज टॉपिक घेत आहोत अभ्यासासाठी, तो म्हणजे अरब, घोरी, गझनी हे जे राजवंश आहेत ते आणि दिल्ली सल्तनत. तर डॉक्टर अजित थोरबोले सर यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर हा जो उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे आणि ते डेली टार्गेट रोज पोस्ट करत असतात. तर आजचा जो डेली टार्गेट आहे तो मी आज पोस्ट केलेला आहे. त्यानंतर त्यासाठी आपण संदर्भ वापरू शकतो, ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या इतिहासाचे 7वीचे पुस्तक व युनिक अकॅडमीचे NCERT नोट्स हे पुस्तक आणि मध्ययुगीन भारत असलेले संदर्भ असलेले संदर्भ पुस्तक. आणि या व्यतिरिक्त तुम्ही YCMचे जे नोट्स आहेत ते देखील वापरू शकता. तर चला आजचं लेक्चर चालू करूया. सर्वप्रथम आहे नोबल संबंधीची ही बातमी आहे. नोबल प्राइजेस दररोज आता जाहीर होत आहेत आणि सध्या शांततेचं नोबल हे जाहीर करण्यात आलेलं आहे. तर शांततेचं नोबल हे ICAN या संस्थेला जाहीर करण्यात आलेलं आहे. जगभरातील अण्वस्त्र जी आहेत ती नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लिअर वेपन म्हणजेच ICAN या संस्थेला सध्याचे शांततेचे जे नोबल आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहे. तर ICAN काय आहे? ICAN ही 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संघटनांचा महासंघ आहे. या चरवडीची जी सुरुवात आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झालेली होती. तर 2007 व्हिएन्ना येथे अधिकृतपणे या महासंघाची घोषणा करण्यात आलेली होती. तर सध्या आपण बघतो की ताणतणाव किती वाढलेला आहे आणि जे न्यूक्लिअर पॉवर देश आहेत ते एकमेकाला धमकी वजा इशारा देत असतात आणि त्याविरोधातच ही संस्था कार्य करत असते. तर ICAN जे शिलेदार आहेत ते बिट्राइस फिन आहेत आणि त्यांचे सहकारी आपण चित्रांमध्ये बघू शकता. तर सॉरी, थोडक्यात आपण यासंबंधी माहिती बघून घेऊया. अण्वस्त्र मुक्तीच्या प्रयत्नांना गती देणारा हा सन्मान आहे अशी सकाळने एक बातमी केलेली आहे. तर अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या पार्श्वभूमीवर ICAN व्हिएन्ना येथे 2007 स्थापना झाली. जिनेवामधील वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस येथे या संघटनेचे मुख्यालय आहे. आज मी तिला 101 देशातील 468 संघटनाची ही जी संघटना आहे ती जुळलेली आहे, ही संस्था जुळलेली आहे. ते संयुक्तपणे अण्वस्त्रांना विरोधाचे काम करत आहेत. व्यक्तिगत दाते, युरोपीय समूह, नॉर्वे, स्वित्झर्लंड, व्हॅटिकन यासह अनेक देशातून या संघटनेला मदत मिळते. त्यांचे वार्षिक खर्चाचे जे अंदाजपत्रक आहे सुमारे $1,00,000 इतके आहे. तर काही आपण पॉईंट्स बघून घेऊया. प्रथम म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघात जुलैमध्ये 122 देशांनी आण्विक अस्त्रांना विरोध करण्यावर चर्चा करून त्याबाबतच्या करार जे आहे त्याचा मसुदा तयार केलेला होता. हा पहिलाच कायदेशीर टाईपचा मसुदा होता आणि त्या करारावर जे सही करतील त्यांना बंधनकारक असा हा मसुदा होता. परंतु या मसुद्यावर अमेरिका, रशिया, ब्रिटन, चीन, फ्रान्स, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया या देशांनी या कराराकडे पाठ फिरवलेली होती. या तर जे मेजर अण्वस्त्रधारी देश आहेत त्यांनीच या कराराकडे पाठ फिरवली होती आणि त्यामुळे या कराराचे अस्तित्व जे आहे किंवा महत्त्व जे आहे ते कमी झालेले होते. त्यानंतर ICAN जे कार्यकारी संचालक आहे बेट्रिस फिन ते म्हणतात की 10 वर्षापूर्वी अण्वस्त्र विरोधी चळवळी विखुरलेली होती, मात्र ICAN फॉर्म झाल्यानंतर आता एकत्र ते अण्वस्त्र विरोधात लढा देत आहेत. त्यानंतर यावर्षी शांततेच्या पारितोषिकासाठी इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद झरीफ, त्यानंतर सिरियातील व्हाईट हेल्मेट, तुर्कस्तानचे पत्रकार कॅन दुधर, तर अमेरिकन सिव्हल लिबर्टी युनियन आणि पोप फ्रान्सिस यांची नावे देखील चर्चेत होती. आणि नोबेल समितीने ICAN पारितोषिकाची जी घोषणा केली त्यानंतर त्यांनी जगात वाढत्या अण्वस्त्र स्पर्धेबाबतही चिंता व्यक्त केलेली होती. तर नोबेल संबंधित काही माहिती आहे ती म्हणजे शांततेसाठीचे नोबेल जे आहे
ते 1901 पासून देण्यात येत आहे. 130 मान्यवरांना आजतागायत ही नोबेल 98 वेळा देण्यात आलेले आहे. म्हणजे कधी दोघांना तर कधी एक जणाला असे दरवर्षी 98 वेळा हे देण्यात आलेले. तर गेल्या वर्षी कोलंबियाचे जे अध्यक्ष होते जुआन मॅन्युअल सांतोस यांना त्यांच्या देशातील जे सिव्हिल वॉर सुरू होता, 50 वर्ष सुरू राहिलेला जो नागरी लढा होता ते संपवण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी तो पुरस्कार देण्यात आलेला होता. तर शांततेसाठीचे जे पहिले नोबेल प्राईज आहे ते स्वित्झर्लंडचे हेनरी ड्युनॉट आणि फ्रान्सचे जे फ्रेडरिक पासी आहे यांना 1901 देण्यात आलेले होते. या दोघांनी रेडक्रॉस सोसायटी जी आहे ती त्याची स्थापना केलेली होती. आणि जी आयकॅन जी संस्था आहे ही 27वी संस्था आहे की जिला नोबेल प्राईज मिळालेला आहे. त्यानंतर भारताचे जे कैलास सत्यार्थी आहे आणि पाकिस्तानची मलाला युसुफझई यांना मुलांचे शिक्षण व त्यांचे हक्क यासंबंधी केलेल्या कार्याबद्दल 2014 नोबेल प्राईजने सन्मानित केले गेलेले होते. आणि त्यानंतर इथं आणखी एक स्टॅटिस्टिक्स म्हणजे आकडेवारी आहे ती म्हणजे जगभरातील देशनिहाय आण्विक शस्त्रांचा साठा. तर कोणत्या देशाकडे किती किती आण्विक शस्त्रे आहेत त्यांचं दिलेलं आहे. रशियाकडे 7000 शस्त्रे आहेत, तर अमेरिकाकडे त्याच्या खालोखाल 6780 शस्त्रे आहेत. त्यानंतर फ्रान्सकडे 290, तर ब्रिटनकडे 215, चीनकडे 260, तर पाकिस्तानकडे 130, भारताकडे 120, इस्रायलकडे 80, तर उत्तर कोरियाकडे 20 इतके आण्विक शस्त्रे आहेत. तर ही महत्त्वाची बाबत ही दररोज एक एक नोबेल प्राईज विनर जाहीर होत आहे. तर जेवढे आत्तापर्यंतचे जाहीर झालेले विनर्स आहेत ते आपण त्यांची नोंद घ्यावी, कारण येणाऱ्या काळामध्ये त्यावर प्रश्न येऊ शकतो. यानंतरची बातमी बघूया आपण. तर वस्तू सेवा करातून मोठा दिलासा आता दिलेला आहे. GST काउन्सिलने काही ज्या कर रचना आहेत त्या बदललेल्या आहे आणि काही सवलत दिलेली आहे ते थोडक्यात आपण बघून येऊया. विविध 27 वस्तूंचे जे कर आहेत ते आता कमी करण्यात आलेले आहे. तर थोडक्यात बघूया, आधी काही ज्या वस्तू होत्या त्यांचा दर 12% होता, परंतु आता तो 5% आणण्यात आलेला आहे. त्यात स्लाइस ड्राय मँगो, त्यानंतर खाकरा, चपाती, अनब्रँडेड फरसान, अनब्रँडेड आयुर्वेदिक औषधे, अक्रोड, नंतर वाढवलेली चिंच यांचा समावेश आहे. आणि 18% काही ज्या 5% कर करण्यात आलेला आहे. त्यात माध्यान्ह योजन भोजनेअंतर्गत लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची जी पाकिटे आहेत त्यांचा समावेश आहे. 18% 12% काही कर आलेले आहेत, काही वस्तूंचा कर कमी करण्यात आलेले आहेत. त्यात मानवनिर्मित सूत, इडली डोसा यांचा तयार पीठ यांचा समावेश आहे. त्यानंतर काही जे वस्तू आहेत त्यांचा कर 28% आता 18% आणलेला आहे. त्यात स्टेशनरी, डिझेलचे सुटे भाग, पंप व कस्टर्ड पावडर यांचा समावेश आहे. आणि यासोबतच जरीचे काम, छपाई, इमिटेशन ज्वेलरी यासारख्या जॉब वर्क कामांनाही लक्षणीय सवलत देण्यात आलेली आहे. तर काही ठळक मुद्दे आपण बघून घेऊया. निर्यातदारांना जुलै आणि ऑगस्टचा परतावा 10 ऑक्टोबरपासून मिळणार आहे. 1 एप्रिल 2018 प्रत्येक निर्यातदाराची ई वॉलेट असणार आहे. तर निर्यातदारांना 31 मार्च 2018 0.1% इतक्या नाममात्र GST दराने निर्यात करता येईल. 1.5 कोटीपर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱ्यांना 3 महिन्यात एकदाच कर विवरणपत्र सादर करावे लागेल. तर 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असणाऱ्यांना दर महिन्याला विवरणपत्र सादर करावे लागेल. याचबरोबर 20 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या सेवा व्यावसायिकांना आंतरराज्य सेवा करातून सूट मिळणार आहे. आणि अनधिकृत वितरकांकडून मालाची खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांना पडणारा भूर्दंड आता पडणार नाही. आणि रिव्हर्स मेकॅनिझमला 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. तर निर्यातदारांना जे एप्रिलपासून ई वॅलेट लागू करण्यात येणार आहेत त्यासंबंधी थोडक्यात माहिती बघूया. निर्यातदारांनी जुलै व ऑगस्ट महिन्यात भरलेलं कर विवरणपत्र रिटर्न्स म्हणजे जे रिटर्न होतं अनुक्रमे 10 ऑक्टोबर व 18 ऑक्टोबरपासून धनादेशाच्या स्वरूपात परत मिळण्यास सुरुवात होत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक निर्यातदारासाठी 1 एप्रिल 2018 ई वॉलेटची निर्मिती करून ही प्रक्रिया पुढे नेण्यात येणार आहे. आणि तोपर्यंत त्यांना 0.1% इतक्या दराने GST भरावा लागणार आहे. तर
सोन्यावरील जी खरेदी होती त्याची मर्यादा उठवण्यात आलेली आहे. 50,000 रुपयावरील खरेदी दागिने खरेदी करण्यासाठी पॅन कार्ड व आधार कार्ड आता द्यावे लागणार नाही. ती मर्यादा आता 2 लाखपर्यंत करण्यात आलेली आहे. तर हिरे व दागिन्यासंबंधीचे जे सूचनापत्र आहे ते मागे घेण्यात आलेले असून नवी सूचनापत्र हे जाहीर करण्यात आलेले आहे. तर ही होती थोडक्यात माहिती की GST जी कर रचना आहे ती थोडक्यात बदलण्यात आलेली आहे आणि याचा लाभ जो आहे तो जे छोटे व्यापारी आहेत त्यांना मिळणार आहे. यानंतरची बातमी आपण बघूया. तर मेडीहट्टा आणि कालेश्वरम प्रकल्पाचे बांधकाम थांबवण्याचे निर्देश, ही बातमी आहे. मेडीहट्टा व कालेश्वरम प्रकल्प जे आहे ते तेलंगणा सरकार बांधत आहे आणि ते महाराष्ट्र आणि तेलंगणा याच्या बाउंड्रीवर हा प्रोजेक्ट आहे. तर केंद्रीय वन व पर्यावरण खात्याचे नियम 10व्यावर बसून कुठलीही परवानगी न घेता तेलंगणा सरकारने सिरोंच्या लगत गोदावरी नदीवर मेडीगट्टा व कालेश्वरम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सुरू केलेले बांधकाम तातडीने थांबवण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवाद म्हणजे NGT यांनी दिलेले आहे. या निर्णयामुळे तेलंगणा सरकारला आता हादरा बसलेला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे अनेक गाव पाण्याखाली येणार असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. तर तेलंगणा सरकारच्या वतीने महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवर सिरोंच्या लगत गोदावरी नदीवर या प्रकल्पाचे काम सुरू आहे. लक्षात ठेवा मेडीकट्टा कालेश्वरम, तर हे कुठं आहे? सिरोंचा नंतर सिरोंच्या जवळ गोदावरी नदी आहे आणि गोदावरी नदीच्या एका काठावर महाराष्ट्र आहे आणि दुसऱ्या काठावर तेलंगणा हे राज्य आहे. तर गोदावरी नदी ही दोघांची बाउंड्री आहे. तर यानंतरची आपण बातमी बघूया. आदर्श राजाचे कार्य वास्कांच्या भेटीला, ही बातमी आहे. तर बडोदा संस्थानाचे जे महाराज होते महाराज सयाजीराव गायकवाड यांनी जे आदर्श राजा आणि आदर्श प्रशासनाचे उत्तम उदाहरण घालून दिले होते, तर त्यांची माहिती आता लोकांपर्यंत यावी यासाठी समग्र साहित्याच्या सुमारे 50 खंडांची निर्मिती करण्यात येत आहे. तर यंदा बडोद्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जेव्हा होणार आहे तेव्हाच या खंडांचे या संमेलनात प्रकाशन देखील होणार आहे. तर राज्याच्या उच्च शिक्षण विभागाद्वारे महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही समिती या खंडांची निर्मिती करत आहे. तर महाराजा जे गायकवाड होते यांनी न्यायव्यवस्थेतील सुधारणा, ग्रामपंचायतीचे पुनर्जीवन, त्यानंतर सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, संस्कृत व इतर भाषेतील जे प्राचीन ग्रंथ होते त्याचे प्रकाशन आणि प्राचीन ग्रंथांची भाषांतरे आहे इत्यादी विषयात त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यांचा कार्य फार मोठं होतं. बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणाऱ्यापैकी एक व्यक्ती म्हणजे जे गायकवाड महाराज होते ते त्यापैकी एक व्यक्ती होते. तर त्यांचं कार्य आता 50 खंडात जे ग्रंथ ज्याची निर्मिती होणार आहे त्याद्वारे लोकांसमोर आणण्यात येणार आहे. तर यानंतरची बातमी आपण बघूया. लक्ष्मीच्या वाहनांवर संक्रांत, ही बातमी आहे. ही बातमी कुबडांसंबंधी आहे, तर ती आपण थोडक्यात बघूया. तर गगनचुंबी इमारती व प्रदूषणांमुळे घोड्यांचे मरण होत आहे अशी ही बातमी आहे. तर गेल्या काही वर्षात घराघरातील व सार्वजनिक ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या पूजेच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र त्याचबरोबर लक्ष्मीचे वाहन असणाऱ्या पांढऱ्या घोबड्यांची संख्या आता झपाट्याने कमी झाल्याचे चित्र दिसून येतं. तर शहरातील अत्याधुनिक गगनचुंबी इमारती आणि त्यामुळे घरटी करण्यास निर्माण होत असलेली जी अडचण आहे आणि त्याचबरोबर आवाजाचे प्रदूषण आणि अन्नाची कमतरता यामुळे जे घोबडे आहेत त्यांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे. तर पांढऱ्या घोबड्यांना बंगालमध्ये लक्ष्मी पांचा असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. पांढऱ्या घोबड्यांना बंगालमध्ये काय म्हणतात तर लक्ष्मी पांचा असं म्हणतात. तर ही जी घोबडे आहे ती आता स्थलांतर करू लागलेली आहे आणि याच्या घोबड्यांची संख्या आहे ती आधी फार जास्त होती परंतु आता कमी कमी होत आहे आणि वायुप्रदूषणाचा हा देखील एक दुष्परिणाम. यानंतरची बातमी आपण बघूया. कोळशाच्या राखेपासून उभारणार इमारती, विटांमध्ये 20% कोळशांची राख तर रस्ते बांधणीत 50%पर्यंतचा वापर, ही बातमी आहे. तर राज्यात जे
औष्णिक विद्युत निर्मिती जे प्रकल्प आहेत त्यामधून कोळसा जेव्हा जाळण्यात येतो त्यापासून जी राख तयार होते त्या राखेचा आता बांधकाम क्षेत्रात वापर करण्यात येत आहे. आणि त्यासाठी विटांमध्ये 20% कोळशाच्या राखेपासून बनवलेल्या विटा असाव्यात किंवा सिमेंटमध्ये 20% कोळशाची राख असावी अशी तरतूद आज जे मुंबईच्या विकास नियंत्रण नियमावलीत करण्यात येणार आहे. तर मध्य वैतरणा धरणात काही प्रमाणात या राखेचा वापर करण्यात येणार आहे. आता काय होत होतं की आत्तापर्यंत ही जी राख होती ही नद्यांमध्ये किंवा एखाद्या डम्पिंग राऊंडवर ठेवली जात होती त्याच्यामुळे वायू प्रदूषण देखील होत होते. परंतु फ्लाय ॲश युटिलायझेशन जे आहेत ते तत्व आता राज्य सरकार स्वीकारत आहे आणि त्याअंतर्गत त्या फ्लाय ॲशपासून विटा ज्या आहेत त्या तयार करणे किंवा सिमेंट जे आहेत ते तयार करणे हे जे कार्य आहे ते होऊन राहिलेले आहे. आणि जे वेस्ट युटिलायझेशन आहे ते याद्वारे घडत आहे आणि त्याचा फायदा नक्की पर्यावरणाला होत आहे. तर 100% राखेचा वापर. राज्यात निर्माण होणारी संपूर्ण राख वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यानुसार सर्व महानगरपालिकांसह वीज निर्मिती प्रकल्पांच्या 300 चौरस मीटर परिसरात होणाऱ्या बांधकामांना हा निर्णय लागू केलेला आहे. तर सध्या 16,896 किलो राखेपैकी 60-70% राखेचा फेरवापर होत आहे. तर ही विशेष बाब आहे. यानंतरची बातमी. युरोपीय समुदायाकडून पोलादावर अँटी डम्पिंग शुल्क आकारण्यात येत आहे. ब्राझील, रशिया, इराण आणि युक्रेनमधून पोलादावर येणारे जे पोलाद आहेत त्यावर युरोपीय युनियनने अँटी डम्पिंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. बांधकाम आणि यंत्राच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या हॉट रॉल्डची पोलादाची या देशामधून अतिशय कमी दराने आयात होत असल्याच्या तक्रारी युरोपियन युनियनमधील उद्योगांनी केलेल्या होत्या. आणि या तक्रारीची दखल घेत आता त्याच्यावर अँटी डम्पिंग जे शुल्क आहे ते आकारण्यात येणार आहे. तर अँटी डम्पिंग शुल्क कशासाठी आकारण्यात येतो? एखादा जे देश जो आहे तो त्याचं एखादं उत्पादन आहे ते खूप कमी रुपयांमध्ये निर्यात करतो आणि दुसऱ्या देशातील जे व्यापारी ते आयात करतात. त्यामुळे काय होते की देशातील त्या देशातील म्हणजे जो आयातदार देश आहे त्या देशातील जे उद्योग आहे त्यांचं कमरडम उडतं आणि ते देशोधडीला लागतात. तर तसं न व्हावं व देशातील उत्पादन देशात खपलं जावं यासाठी सरकार जे आहे ते अँटी डम्पिंग ड्युटी लावते जेणेकरून जो येणारा आयात होणारा जो माल आहे तो या अँटी डम्पिंग ड्युटीमुळे थोडा महाग होतो आणि जी कॉम्पिटिटिवनेस आहे ती वाढते आणि जे देशातील उत्पादन आहे त्यांची मागणी देखील वाढते. तर यानंतरची बातमी आपण बघूया. आता टपाल बचत योजनांसाठी आधार कार्ड लागणार आहे आणि याकरिता जे क्रमांक जमा करायचा आहे तुम्हाला पोस्टामध्ये तो 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत असणार आहे. तर सरकारने जे आहे ते बँक खात्या पाठोपात आता टपाल कार्यालयामध्ये जे बचत योजना चालवल्या जातात त्यासाठी आधार कार्ड आता मँडेटरी केलेलं आहे. तर PPF म्हणजेच भविष्य निर्वाह निधी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि किसान विकास पत्र घेणाऱ्यांना आधार कार्ड आता देणे आवश्यक राहणार आहे आणि या सर्व खातेदारांना 31 डिसेंबरपर्यंत हा आधार कार्ड जमा करावा लागणार आहे. तर आधार कार्ड ही जी योजना आहे आधार कार्ड जे आहे त्याला वापरून जे कॉस्ट कटिंग आहे ते करत आहे सरकार. एखाद्या जागी काय होतं की काही काही लोक 2-3 नावाने हे विकास पत्र घेत असतात किंवा PPF अकाउंट खोलत असणार. आता त्यांना चाप बसणार आहे आणि याचा फायदा निश्चितच सरकारला होणार आहे. तर यानंतर वन्यजीव व जैवविविधता संवर्धनावर भर आणि शिकारीवर प्रतिबंध आणि 508 गावांमध्ये डॉक्टर मुखर्जी योजना राबविणार अशा या स्वरूपातली ही हेडलाईन या बातमीची आहे. तर ती थोडक्यात आपण बातमी बघूया. तर 508 गावांमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना ही राबवण्यात येणार आहे. तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अभयारण्य वाघ्र प्रकल्प वन्यजीव व वन संवर्धनासाठी राज्य सरकारतर्फे जे व्याघ्र संवर्धन दल, संशोधन प्रकल्प, कुरण कार्यक्रम असे जे कार्यक्रम आहे ते राबवण्यात येणार आहे. तर याचप्रमाणे संरक्षित जंगलामध्ये संरक्षण कुटी उभारण्याचे जे कार्य आहे
ते करण्यात आलेले होते आणि त्यापासून वन्यजीवाचे संरक्षण होत असून शिकारीवर वचक बसलेला आहे असे दिसून येत आहे. तर जंगलात वाघ असणे हे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे आणि तो जंगलातील अन्नसाखळीतील मुख्य घटक आहे. आणि वाघामुळे जंगलातील जे वनस्पतींचे जे इतर तृणभक्षी प्राणी जे असतात त्यांचा समतोल राखला जातो. तर काय होते, एक फूड वेव असते किंवा अन्नसाखळी असते. अन्नसाखळीमध्ये वाघ हा महत्त्वाचा घटक आहे. वाघ हा काय करतो, जे तृणभक्षक आहे किंवा जे गवत खाणारे प्राणी आहे तर त्यांना तो त्यांचे जी संख्या आहे ते कंट्रोलमध्ये असते आणि त्यामुळे त्या परिसरातल्या ज्या वनस्पती आहेत त्या देखील शाप होत असतात. तर आपण थोडक्यात बघून घेऊया की महाराष्ट्राची जी स्थिती आहे ती काय आहे जंगलांच्या बाबतीत. तर महाराष्ट्रामध्ये 48 वन्यजीव अभयारण्य आहेत, तर 6 संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत, त्यानंतर 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. तर वाघ राज्यात 203 आहेत, तर 203 पैकी 199 वाघ जे आहेत ते विदर्भात आहेत. त्यानंतर बछडे राज्यात 100 आहेत, त्यापैकी 97 जे आहेत ते विदर्भात आहेत. तर यातून हे दिसून येतं की विदर्भाची जे जंगलाची स्थिती आहे ती फार चांगली आहे आणि आपलं जे नागपूर शहर आहे त्याला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असंही म्हणतात, कारण नागपूरच्या आजूबाजूस व्याघ्र प्रकल्प आहेत आणि तिथं मोठ्या प्रमाणात या वाघांची संख्या दिसून येते. तर ह्या होत्या आजच्या चालू घडामोडी. आशा करतो आजचं लेक्चर आपल्याला आवडलं असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नसायला आवडलं तर डिसलाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा की का बरं आवडलं नाही. आणि इतर घडामोडी आणि सुटलेल्या बातम्यांसाठी आपण आमचे टेलिग्राम चॅनल @MPSCMantra सबस्क्राईब करू शकता. टेलिग्रामवर जा आणि @MPSCMantra सर्च करा आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जॉईनचं ऑप्शन दिसेल. जॉईन करून आपण ज्या उरलेल्या बातम्या आहेत त्यांचा आस्वाद घेऊ शकता. धन्यवाद.